एका मालवाहतूक करणाऱ्या रिक्षामधून 18,000 रुपये किमतीच्या फ्रूट बिअरच्या बाटल्या म्हणून विक्री केल्या जात होत्या, परंतु या बाटल्या फ्रूट बिअरच्या नसून अन्य रसायनापासून बनवलेल्या होत्या आणि या बाटल्या हस्तगत करण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना महत्वपूर्ण यश आलं असून संशयित आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलंय. शहरात फ्रूट बिअरकडे तरुणाई आकर्षित होत असून फ्रूट बिअरच्या नावाखाली सोलापुरात भलतास उद्योग सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी फ्रूट बिअर म्हणून विक्री होत असलेल्या बाटल्या जप्त केल्यात. राज्य उत्पादन शुल्क विभागानं सोमवारी सकाळी सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात एका मालवाहतूक रिक्षातून 18,000 रुपये किमतीची फ्रूट बिअर वाहतूक होताना जप्त केली आहे. कारवाईच्या वेळी अल्ताफ सगरी, गौ सलेशर बागवान अशा दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासणीनुसार जप्त केलेल्या बाटल्यामध्ये फ्रूट सारखा किंवा फळांसारखा कोणताही पदार्थ आढळणार नसून त्यामध्ये ईज, साखर, ज्येष्ठ रासायनिक पदार्थ आढळून आले. शहरातील महाविद्यालय परिसरात फ्रूट बिअरच्या बनावट बाटल्या विक्री होत आहेत. दोन बाटल्या डोसल्या की जबरदस्त गुंगी चढते अशी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी माहिती देताना सांगितलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून काल फ्रूट बिअर वाहतुकीवर कारवाई करण्यात आलेली आहे. ह्या फ्रूट बिअर आम्ही जी पकडलेली आहे ती फक्त सोलापूर जिल्ह्यात बोली भाषेतील नाव आहे फ्रूट बिअर, पण त्याच्यात फ्रूट मधून फर्मेंटेशन करून त्याच्यात अल्कोहोलचं कुठलंही प्रमाण नाही आहे. फ्रूट बिअर बनवण्यासाठी शुगर, ईस्ट, ज्येष्ठ मध इत्यादी व इतर रासायनिक पदार्थ वापरून ही बनावट फ्रूट बिअर तयार केलेली आहे असे दिसून येते आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे. याबाबत आम्ही सविस्तर पडताळणी अहवाल फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटकडून पण मागवण्यात येणार आहे. साधारणपणे जे युवा वर्ग आहे त्यांना बिअरचं आकर्षण असतं, तर हे फ्रूट बिअर जी आम्ही पकडलेली आहे ती साधारण 18 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये त्याचं आकर्षण असावं. फ्रूट बिअरचं आम्ही जी काल केस केलेली आहे त्याचं रासायनिक विश्लेषण अहवाल मागवण्यात येणार आहे, पण साधारणपणे त्यात 2% जास्त अल्कोहोलचं प्रमाण असतं. काल आम्ही केलेल्या कारवाईमध्ये जे बाटल्या आम्ही जप्त केलेल्या आहे त्याची क्षमता, एक बाटलीची क्षमता 650 मिलीलिटर आहे आणि त्याची एका बाटलीची किंमत 30 रुपये इतकी आहे. हे जे फ्रूट बिअर नावाने जी विक्री केलेली आहे त्याच्यात म्हणजे कुठला पण रासायनिक पदार्थ वापरून याची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यात कुठली पण प्युरिटी नसल्यामुळे ते मानवी आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे सर्व तरुणांना किंवा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा ज्या बनावट पेय आहेत त्याला बळी पडू नये. सर्वदेनगर मुळेगाव रोड येथील दोघे संशयितीचा मालवाहतूक रिक्षा क्रमांक MH13AN 4898 मधून युनिक ड्रिंक्स कंपनीचे फ्रूट बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या 600 सीलबंद बाटल्या वाहतूक करताना आढळल्या. राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी बाटल्यांची पाहणी केली असता सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव रोडवरील एका शीतपेयाच्या कारखान्यात फ्रूट बिअर तयार केल्याची माहिती समोर आली असता राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी संबंधित कारखान्याची सर्व कागदपत्रे तपासून कारखान्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला असून जप्त केलेल्या मुद्देमालात प्रयोगशाळेकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवणार असल्याचं सांगण्यात आलंय.